नमस्कार। आज आपण पावसाळ्यानिमित्त रात्रीच्या जेवणात जे पूर्वीच्या काळी बनवली जायचे थालीपीठ, थालीपीठ तर सगळ्यांच्याच घरात बनतं, पण वेगवेगळ्या प्रकारे बनतं। एक मिरची घेतली मी, तिखट मिरची आणि लसूणच्या 5-6 पाकळ्या, त्याचा ठेचा बनवून घेतले। शेंगदाणे घेतले 1 टेबलस्पून, भिजून घेतलेले, आणि चणा डाळ भिजून घेतले, 1 तासभर भिजून घेतले। शेंगदाणे असे अख्खे टाकायचे, तर अख्खे टाकू शकता किंवा त्याचे 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ असं मुंगणार नाही। असं जाडसर कुटून घेतलं आहे मी लसूण आणि मिरची, किंवा तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता। अगदी पूर्वी प्रत्येकाच्याच घरात मिरची राहायची असं काही नाही, आणि त्यात मी दुधी वापरते, दुधीचं सालनं काढता किसून घेते। आणि कोंडाळ्यासाठी पीठ तर आपल्याला आवश्यक आहे, पीठ 2 पिठांपेक्षा 3-4 पिठं कुठल्याही प्रकारात घेऊ शकता तुम्ही, ज्याच्याकडे जसं उपलब्ध असेल तसं। पण महत्त्वाचं म्हणजे ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ पाहिजे, त्यासाठी मी 1 मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे। ज्वारीच्या बाजरीच्या पिठाने खुसखुशीत होतात, वातड होत नाही। अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, गव्हाचं कमी घ्यायचं। अर्धी वाटी तांदळाचं पीठ असेल तर टाकायचं, त्याच्याने मस्त कुरकुरीत होतात थालीपीठ म्हणा, कोंडाळ म्हणा, पूर्वीचा शब्द त्याचा कोंडाळ, काही काही भागात थालीपीठ म्हणतात। आणि अर्धी वाटी बेसन पीठ, बेसन पीठाने टेस्ट वाढते। आणि कोंडाळ पौष्टिक होण्यासाठी भिजवलेले चणा डाळ, चावण्यात येते ना अख्खी अशी चणा डाळ, तर मस्त वाटतं ते कोंडाळ। आणि शेंगदाणे भिजून घेतले मी, काही तुकडे करून घेतले, काही अख्खे राहू दिले, अख्खा शेंगदाणाही चावण्यात घासत मस्त वाटतो, अजून खावं असं वाटतं मग ते कोंडाळ। आणि 1 मिरची लसूण कुटून घेतला आहे। पूर्वीच्या काही काही लसूण मिरची जास्त वापर नाही व्हायचा, लाल तिखट ज्याच्याकडे मिरची उपलब्ध ते मिरची वापरायची, कोथिंबीर असेल तर। आणि महत्त्वाचं म्हणजे ओवा 1/2 चमचा, हळद, अगदी सुटसुटीत साहित्यापासून कोंडाळ बनवते मी। आणि मीठ चवीप्रमाणे, आणि हा दुधी जो किसून घेतला आहे मी तो दुधी घाल। पावसाळ्यात दुधी शरीराला आवश्यक असतो, पित्त वाढू देत नाही। पावसाळ्याच्या सुरुवातीला उन्हाळा संपता संपता शरीराचं पित्त वाढतं। आणि कांद्याचं कसं, पावसाळ्यात कांदा खात नाही, पावसाळ्यात कांदाही उपलब्ध नसायचा सगळीकडे पूर्वीच्या काळी, आता सगळीकडे असतो कांदा। आणि 1/4 चमचा लाल तिखटही टाकते मी रंगासाठी। शेंगदाणे चणा डाळ तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, पण या कोंडाळामध्ये तुम्ही टाकून बघा, एकदा करून बघा। असं पारंपरिक रेसिपी, पारंपरिक कोंडाळ, तुम्हाला मी सगळ्या रेसिपी असे पारंपरिकच दाखवते आणि त्याचे महत्त्वही सांगते तुम्हाला पुढे। थोडं थोडं पाणी घालू, खूप घट्टही नाही मळायचं, खूप सैल पण नाही, खूप घट्ट मळलं तर असं लिव्हर होतं मग ते आपलं कोंडाळ शिजत नाही असं खुसखुशीत। खूप पातळ राहिलं तर ते थापायलाही जीव जड जातं। या असं सैलसर भिजून घेतलं मी भाकरीच्या पिठापेक्षा सैल, आणि थोडं 10 मिनटं, 5 ते 10 मिनटं मुरू द्यायचं। कोंडाळाचा शब्दशः अर्थ सांगते मी तुम्हाला, कोंडाळ म्हणजे हे कोंडाळे बनवले का, मध्ये ताटात ठेवायचं, आजूबाजूला घरचे लोक सगळे, असं पडता पाऊस असतो, खूप पावसात थंडी, आणि तो प्रसंगही कसा असतो तुम्हाला सांगते मी। पेरणी करून आलेले शेतकरी दमून बागून, बायकाही दमून बागून आलेले असतात, तर घरात पटकन काय खायचं, हे कोंडाळ करून मस्त गरम गरम अगदी चावत चावत, अगदी मस्त शेंगदाणे त्याच्यातली डाळ हळूहळू चावत खायचे, आणि मग त्यांच्या गप्पा गोष्टी व्हायच्या। मस्त पाऊस पडला, मस्त पेरणी झाली, मस्त पीक आल्यानंतर आपण काय काय घ्यायचं, काय काय करायचं, असं पूर्ण भविष्याची जुळवाजुळव व्हायची, किंवा आनंदात दिवस साजरा म्हणजे पेरणी करून आल्यानंतर हे कोंडाळ खायचं। बसून असं गोल बसून बसलेल्यांना कोंडाळ म्हणतात ना आपण, तुम्हाला शब्द माहिती नसेल नवीन पिढीला, ते कोंडाळ बसून असं कोंडाळ खाल्लेलं ते आपलं ऑथेंटिक कोंडाळ। असं भिजवलेलं पीठ आपण 10 मिनटं ठेवलं का, त्याच्यात मीठ आणि आपण जे दुधी किंवा कांदे जेही भाजीपाला टाकलेला असतो त्याचं पाणी सुटतं, मग ते पीठ नरम होतं, चांगलं सैलसर होतं थोडं, म्हणून भिजवताना थोडंसं घट्टच भिजवायचं। आणि असे जे दाणे दाणे आहेत ना ते मस्त चावताना घासात येतात, छान वाटतं, अजून
कोंडाळा चावण्यात मजा येते. आधीच तवा मी तापायला ठेवला आहे, खूप असं तापू द्यायचं मी. आणि छोटे छोटे बनवते मी, गोळा करून घ्यायचा हातावर. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी कापडावर करायचं. तवा हलकासा तापू द्यायचा, त्याच्यात तेल सुरुवातीला थोडं तेल टाकायचं. मी तर हातावर घ्यायचं, तेल पसरून घ्यायचं सगळीकडून. जास्तीचं असेल तर तेल काढून घ्यायचं. म्हणजे आपण गोळा पसरत ठेवला आहे, पाण्याचा हात करून हळूहळू पसरवायचं. सरकत जायचं पुढे, बोटं दाबत जायचं, बोटांचे दाब देऊन देऊन. जास्त जर तवा तापलेला राहिला तर पुढे सरकणार नाही आणि थंड तव्यावर चिपकेल ते. त्यासाठी हलकासा तापलेला तवा पाहिजे असतो. थालीपीठ असो, कोंडाळं असो, ओला हात करून करून पुढे सरकवायचं. आणि जाडसरच असतं आहे, मस्त असं शिजलेलं असतं. तुम्हाला सांगते मी पुढे कशासाठी जाडसर ठेवतात ते. मोठे मोठे थापायचे, मोठे करा. पण जे नवीन शिकणारे असतील त्यांना थापता येत नाही असं गरम तव्यावर. किंवा घरात लहान मुलं असतील तर त्यांना असे छोटे छोटे करून देव्यात मग खाण्यात मजा वाटते. आणि पाण्याच्या हाताने एकसारखं करून घ्यायचं, कारण आपण त्याच्यात दुधी शेंगदाणे घातले एकदम गोल तर नाही येणार. आणि सुरी असो, उलटणी असो, त्याला थोडं तेल लावून घ्यायचं. सुरुवातीला जर असं तुम्ही केलं थालीपीठाला कोंडाळाला तर ते वाढताना चटकर चटकर छान येतं. आणि याच्यातनं जे तेल जिरतं ना त्याच्याने मग खुसखुशीत होतात ते. आणि मी बोटानेच करते. बोटाने असे खड्डे करून घ्यायचे. गरम वाटत असेल तर चमच्याच्या टोकाने करायचं. त्याच्यातून पण ते जे तेल जातं ना जिरतं त्याच्याने असं सगळीकडून शिजतं पण आणि कुरकुरीत पण होतात. तव्यावर करण्याची पद्धत दाखवते मी तुम्हाला. एकामागून एक दोन भाजीवाले गेले, त्यांचा आवाज येतो आहे. आणि मस्त तेल टाकून घ्यायचं होलमध्ये. सगळीकडून असं गेलं म्हणजे आजो इथून पण तेल जातं छान. कमी केलेला गॅस थोडासा. आणि कोंडाळा थापताना गॅस कमी ठेवायचा आणि थापल्यानंतर गॅस वाढून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. एक 3-4 मिनटं वाट बघायची. आपण तुम्ही छोटं असेल तर कमी वेळ लागेल, मोठं कोंडाळा असेल जास्त वेळ लागेल. पण झाकण जरूर ठेवायचं. 4 मिनटं झाले, मध्यम गॅस ठेवला होता पण गॅस कमी करून घेतला. हे मस्त असं कुरकुरीत कलर आला का मध्ये, ब्राऊन कलर. हे बघा किती टणक झालं. असं पाहिजे कोंडाळा, म्हणजे वरचा भाग नरम असतो, मधला शिजलेला. आणि खाली बघा असं कुरकुरीत पाहिजे, दिसतोय का एवढा कुरकुरीत पाहिजे. ते चावून खाण्यात मजा येते. ज्यांना चावून खायचं असतं ते थालीपीठ किंवा कोंडाळा. मस्त वरचा भाग तळला गेलेला असतो, मधला शिजलेला, आपला कुरकुरीत. असे कोंडाळा लोणच्याबरोबर खा, दहीसोबत खा, ठेच्यासोबत खा, नुसतं खा. पौष्टिक असं कोंडाळं. मस्त असे वाफवलेले शेंगदाणे, डाळ्या, डाळ ते वाफवलेले तळलेले मस्त चावून खाण्यात मजा येते. तुम्ही करून बघा एकदा. मागची साईड दाखवते बघा, मस्त असं कुरकुरीत खमंग असं कोंडाळं.